नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे सचिन वाजे प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती आरोप झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आहे त्यामुळे यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाजे प्रकरणी झालेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावत या प्रकरणी माझी चौकशी करावी असं खुल्लं आवाहन करत आपला संताप व्यक्त केला आहे तर मित्रांनो ओडिश्वरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आढळल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पंढरपूरमध्ये बोलत होते यावेळी पवार म्हणाले वाजे या व्यक्तीला मी कधीही भेट नाही माझे वाजेसे कधीही संभाषण देखील झालं नाही त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काहीच कारण नाही माझं या प्रकरणामध्ये नाव आल्याने माझी चौकशी करावी माझ्यावरील हा आरोप पूर्णपणे खोटा आहे सध्या अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे त्यामध्ये माझी देखील चौकशी करावी असं देखील यावेळी म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना चांगलाच फटकारला आहे चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे महाराष्ट्राला जेवढी लस मिळाली पाहिजे होती तेवढी लस मिळत नाही सुरुवातीच्या कालावधीमध्ये केंद्राने परदेशामध्ये लस पाठवण्याची घाई केली ती पण आपलीच भावंड आहेत आपल्या देशामध्ये दे तयार होणारी लस आपल्या लोकांना आधी मिळाली पाहिजे ही आमची मागणी होती बाहेरच्या देशामध्ये दे लस पाठवण्याऐवजी हो आता देशातील राज्यामध्ये दे मागणीनुसार लस द्यावी काल तब्बल तीनशे कोटी लस वाटप करण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्राला सात लाख पन्नास हजार लस मिळाले आहेत ठराविक दिवसामध्ये आपल्याला लसीकरण संपवायचं आहे यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्या असल्याचे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे परंतु केंद्र सरकार मुद्दामपणे मतभेद करत असल्याचं देखील यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप पक्ष मुद्दामपणे करत आहे भाजप मुद्दामपणे या ठिकाणी राजकारण करत असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला आहे काय चौकशी करायची ते बिंदासपणे माझी करा असं देखील यावेळी अजित पवार यांनी म्हणत भाजपाला ठंटावलं आहे तर मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका